नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी पाहत आहोत बीड जिल्ह्याची पोलीस भरती प्रश्नपत्रिका दोन हजार सतराची तर या परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न आलेले होते तर आज आत, आता आपण पाहूया प्रश्न आठवा आठवा प्रश्न असा आहे पहा मित्रांनो तीन हजार सहाशे छत्तीस बिस्किटामध्ये प्रत्येकी अठरा बिस्किटांचा एक पुडा असे किती पुढे तयार होतील तर हे भागाकारावरचं उदाहरण आहे मित्रांनो तर पहा कसं करायचा तीन हजार सहाशे छत्तीस बिस्किट आहेत तर अठरानं आपण याला भागूया पहा अठरा दोन्ही छत्तीस अजापैकी करूया सहामधून सहा गेला शून्य तीन मधून तीन गेला शून्य आता समोर राहिलेली आहे संख्या तीन पुढचा अंक आहे तीन एका वेळी एकच अंक खाली घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो एकाच वेळी दोन अंक खाली घ्यायचे नाही जर एकाच वेळी दोन अंक आपण खाली घेतले तर प्रश्न आपला भागाकार चुकतो तीन घेतले पहा आता अठरा न तीन जातो का भाग जात नाही म्हणून भाग द्यायचा आहे या ठिकाणी शून्याचा आता घ्यायचे समोरचे खाले सहा आता झाले छत्तीस अठरा दोन्ही छत्तीस आता करायची वजाबाकी छत्तीस मधून छत्तीस गेले शून्य राहिले किती आलेले आहे मित्रांनो भागाकार भागाकार आलेला आहे आपला दोनशे दोन या ठिकाणी म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येणार आहे दोनशे दोन, दोन। तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणखी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला करा विसरू नका आता आपण पाहूया प्रश्न नववा पाच चौसष्टचा वर्ग वजा छत्तीसचा वर्ग बरोबर किती चार ऑप्शन आहेत दोन हजार नऊशे दोन हजार आठशे दोन हजार सातशे आणि यापैकी नाही तर मित्रांनो जर आपण याचा चौसष्टचा वर्ग केला पुन्हा छत्तीसचा वर्ग केला दोघाची वजाबाकी करून काढली कर तर वेळ जास्त लागतो तर हा प्रश्न कशावर आहे पहा एचा वर्ग वजा बीचा वर्ग याचा विस्तार काय होतो पहिल्या अकाउंटसाठी अधिक बी आणि दुसऱ्या अकाउंटसाठी वजा बी तर या सूत्राचा वापर करून आपल्याला या ठिकाणी हे सोडवायचं आहे हे चौसष्ट म्हणजे पहिली संख्या ए धरायची आहे आणि छत्तीस दुसरी संख्या बी धरायची आहे तर पहा या पद्धतीनं आपण याला सोडवूया चौसष्ट चौसष्टचा वर्ग वजा छत्तीसचा वर्ग बरोबर पहिल्या कंसात काय होईल चौसष्ट अधिक छत्तीस दुसऱ्या कंसामध्ये चौसष्ट वजा छत्तीस तर अशा पद्धतीनं याला आता आपण सोडवूया पाच चौसष्ट आणि छत्तीस या दोघाची बेरीज केली आपण तर बेरीज येते शंभर तर या दोन कंसाच्यामध्ये कोणतंही चिन्ह नाही कोणतंही चिन्ह नाही म्हणजे याच्यामध्ये असते गुणाकाराचं चिन्ह शंभर गुणिले या दोघाची आपण वजाबाकी करूया पाच चौदाातून सहा गेले आठ राहिले पाचमधून तीन गेले दोन राहिले म्हणजे चौसष्ट वजा छत्तीस वजाबाकी येते अठ्ठावीस हे झालं शंभर गुणिले अठ्ठावीस तर अठ्ठावीसला जर आपण शंभर न गुणलं तर गुणाकारामध्ये अठ्ठावीसच्या पुढे दोन शून्य येतात म्हणजेच दोन हजार आठशे या प्रश्नाचं उत्तर येते मित्रांनो पर्याय क्रमांक दोन आता आपण पाहूया प्रश्न पाच सहा हजार तीनशे पंचावन्न या संख्येला तेराने भाग जाण्यासाठी लहानात लहान कोणती संख्या मिळवावी अशा प्रकारचा हा प्रश्न आहे सहा हजार तीनशे पंचावन्न या संख्येला तेराने भाग जाण्यासाठी लहानात लहान कोणती संख्या मिळवावी तर याला तेराने पूर्ण भाग जात नाही तर एक को यापैकी कोणतीतरी एक संख्या आपण जर या संख्येत मिळवली तर तेरानं याला निशेष भाग जात असतो तर हे आपण कसं ओळखायचं मित्रांनो अतिशय सोपं आहे दिलेल्या संख्येला आपण काय करायचं तेरानं भागायचं सहा हजार तीनशे पंचावन्न अशा लाखूया आणि याला भाग तेर आणि पहा तेर चौक बावन वजापैकी करा तीन मधून दोन गेले एक राहिला सहा मधून पाच गेला एक राहिला हा वरचा खाली घेऊया आपण पाच आता तेराचा पाडा म्हणा तेरा आठ एकशे चार वजाबाकी करा पाचातून चार गेले एक राहिला एकातून शून्य एक एक राहिला एकमधून एक गेला शून्य आता खाली घ्यायचा आहे वरचा पाच परत काय होईल तेरा आठ एकशे चार वजाबाकी करा पाचमधून चार गेला एक राहिलेला आहे पाचमधून चार गेला एक राहिला त्यानंतर एकमधून शून्य गेला एक राहिला आणि एकमधून एक गेला शून्य बाकी काय उरलेली आहे मित्रांनो या ठिकाणी पा या ठिकाणी बाकी उरलेली आहे अकरा आता ही उरलेली बाकी आपल्या या भाजकापेक्षा जे तेरापेक्षा कितीनं लहान आहे ते पाहायचं आहे पा भाजक आहे आपला तेरा बाकी आलेली आहे अकरा जे बाकी ही तेरापेक्षा दोनने लहान आहे म्हणजे जर का या अकरामध्ये आपण दोन मिळवले असते तर तर तेरा झाले असते तेरा झाले असते तर या संख्येला निशेष भाग गेला असता बाकी शून्य उरलेली असते म्हणजेच आपल्याला कमीत कमी म्हणजे लहानात लहान दोन ही संख्या या संख्येमध्ये मिळवावी लागते सहा हजार तीनशे पंचावन्नमध्ये तरच त्याला तेराने निशेष भाग जातो तर विद्यार्थी मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रश्न घेऊन तोपर्यंत तो बाय बाय